मराठी लघु लेखन लीगल गति उतारा 80 शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट। एमिकस क्यूरी श्री आर डी जैन ज्येष्ठ वकील तसेच श्री एस बी यांच्यासह पक्षकारांचे विद्वान वकील आम्ही ऐकले आहेत। मिश्रा ज्येष्ठ वकील आणि त्यांनी मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता 1959 विविध तरतुदींचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे। परिच्छेद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1959 क्रमांक 20 15 सप्टेंबर 1959 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर 21 सप्टेंबर 1959 पासून अंमलात आणण्यात आला। हा कायदा एकत्रित करण्यासाठी लागू करण्यात आला आणि जमीन महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार राज्य सरकारच्या कृषी कार्यकाळातील जमीन धारकांचे अधिकार आणि दायित्वे आणि मध्यभागी संबंधित जमीन आणि दायित्वांशी संबंधित इतर प्रकरणांमध्ये सुधारणा करा। परिच्छेद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1959 हा एक विशेष स्थानिक कायदा आहे। मर्यादा अधिनियम 1963 चे कलम 29 अशी तरतूद करते की जेथे कोणताही विशेष किंवा स्थानिक कायदा खटला अपील किंवा अर्जासाठी मर्यादेचा कालावधी अनुसूचीने विहित केलेल्या कालावधीपेक्षा वेगळा ठरवतो तेव्हा कलम 3 च्या तरतुदी लागू होतील। असा कालावधी शेड्यूलद्वारे विहित केलेला कालावधी होता आणि कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्याद्वारे कोणत्याही खटल्या अपील किंवा अर्जासाठी विहित केलेल्या मर्यादेचा कालावधी निश्चित करण्याच्या उद्देशाने कलम 4-24 मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी लागू होतील। फक्त आणि ज्या प्रमाणात ते अशा विशेष किंवा स्थानिक कायद्याद्वारे स्पष्टपणे वगळलेले नाहीत। मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता 1959 मध्ये कोणतीही तरतूद नसताना जी संहितेच्या अंतर्गत परिकल्पित केलेल्या अधिकारांच्या संदर्भात भारतीय मर्यादा कायद्याच्या कलम 27 मधून वगळण्याची सूचना देऊ शकते हे स्पष्ट आहे की मर्यादेच्या कलम 27 अंतर्गत प्रदान केल्याप्रमाणे कायदा 1963 कोणत्याही जमिनीच्या ताब्यासाठी खटला भरण्यासाठी विहित कालावधीच्या निर्धाराने अशा जमिनीवरील संबंधित व्यक्तीचा हक्क संपुष्टात आणला गेला आहे। अधिकार संपुष्टात आल्यावर मध्य प्रदेश लँड रेव्हेन्यू कोडच्या तरतुदीनुसार नवीन अधिकार जमा करण्याचा विचार केला जातो। केवळ विशिष्ट परिस्थितींमध्ये जे संहितेच्या विविध तरतुदी मधून स्पष्ट होते। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1959 तरतुदींच्या अंतर्गत असलेल्या विधायी योजना येथे आधीच लक्षात घेतल्याप्रमाणे निर्दिष्ट पद्धतींचा स्पष्टपणे विचार करते ज्यामध्ये उक्त संहितेच्या
कलम 158 अंतर्गत विचार केल्याप्रमाणे एखादी व्यक्ती भूमिस्वामी बनू शकते. संहितेच्या अंतर्गत विचारात घेतलेल्या भूमिस्वामींचा पहिला वर्ग अशा व्यक्तींचा आहे ज्यांनी संहिता लागू झाल्याच्या तारखेला संहितेच्या कलम 158 मध्ये नमूद केलेल्या किमान आवश्यक अटींची पूर्तता केली आहे. भूमिस्वामींच्या दुसऱ्या श्रेणीमध्ये संहितेच्या कलम 158 मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तींचा समावेश होतो जे मध्य प्रदेश जमीन महसूल संहिता दुरुस्ती कायदा 1992 लागू होण्यापूर्वी सरकारी भाडेकरूंच्या श्रेणीत येतात. तिसरी श्रेणी भूमिस्वामींमध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो ज्यांच्या संहितेच्या कलम 158 अंतर्गत विचार केला जातो. अशा व्यक्तींच्या बाजूने विचार केला जाणारा भूमिस्वामी अधिकार विविध निर्बंधांच्या अधीन आहे. भूमिस्वामी अधिकार प्राप्त करू शकणाऱ्या व्यक्तींची इतर श्रेणी संहितेच्या कलम 190 आणि 191 सह वाचलेल्या कलम 105 अंतर्गत विचारात घेतली जाते. जेथे वहिवाटदार भाडेकरू किमान आवश्यक पात्रता निकष पूर्ण केल्यावर आणि पुढील अटी पूर्ण केल्यावर भूमिस्वामी होऊ शकतो. स्टॉप.